नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर आताची एक मोठी बातमी आलेली आहे समोर आणि यामध्ये बघितलं तर पीक विमा धारकांना मिळणार 25% तात्काळ भरपाई आणि या अपडेटचा आपण सविस्तर विस्तार घेऊया या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर पीक विमा धारकांना मिळणार 25% तात्काळ भरपाई। यामध्ये बघितलं तर राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप पिकांचे सरासरी उत्पन्नात या ठिकाणी जास्त घट अपेक्षित असल्याच्या या ठिकाणी भरपाईच्या प्रमाणातील 25% आगाऊ रक्कम आहे विमाधारकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळून द्या अशी सूचना या ठिकाणी कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत। यामध्ये बघितलं तर अतिपाऊस पूर यामुळे झालेल्या नुकसानीचे पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालय धीरज कुमार यांच्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारीने आठवण करून देणारे पत्र लिहिलेले आहेत। प्रतिकूल परिस्थितीत मिल्ड सीजन ॲडव्हान्सिटी उद्भवल्यास या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची तरतूद प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आहे आणि तुमच्या क्षेत्रात अशी भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कारवाई करावी अशी या ठिकाणी आयुक्तालयाने सूचना दिल्या आहे जिल्हाधिकाऱ्यांना। यामार्फत बघितलं तर राज्यात 140 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरा होत असला तरी यंदा विमा संरक्षण क्षेत्र मात्र 58,55,000 हेक्टर आहे आणि त्यासाठी फक्त या ठिकाणी 58,55,000 शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली आहे। त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना जर प्रतिकूल परिस्थितीत अशी या ठिकाणी सामना करावा लागलेला असल्यास या ठिकाणी त्यांना भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे, मात्र त्यासाठी काही अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते अशी या ठिकाणी माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे। तर यामध्ये बघितलं तर प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50% जास्त घट अपेक्षित असल्यास शेतकऱ्यांना 25% मर्यादेपर्यंत आगाऊ नुकसान भरपाई मिळू शकते। त्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याचे प्रातिनिधिकर सूचनांच्या आधारे या ठिकाणी अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसूचित विमाकरिता पिकाकरिता असलेले तरतुदींच्या आधारे अधिसूचना काढावी लागते असे या ठिकाणी आयुक्तालयाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशात आणून दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढताच सरकारी अधिकारी व विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडे जाऊन संयुक्त पाहणी करावी लागते आणि या पाहणीतून नुकसानीचे नेमके प्रमाण किती आहे तसेच शेतकऱ्यांना द्यावयाची निश्चित भरपाई रक्कम किती हे निश्चित केले जाते आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना जी आगाऊ रक्कम आहे देण्याचा मार्ग जो मोकळा होतो आणि लवकर त्यांच्या खात्यात त्या ठिकाणी 15 दिवसाच्या आज या ठिकाणी त्यांना जो आहे या ठिकाणी नुकसान भरपाईची 25% रक्कम दिली जाते। तर अशा प्रकारचा आजचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।